काम केलं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांच्या उक्तीप्रमाणे समाजकारणावरती भर दिला आणि त्या पद्धतीने अनेक लोक आपल्याशी जोडली गेली आणि पक्षाच्या नात्याने अनेकांसोबत काम केलं आणि मला ज्याला उमेदवारी नाही मिळाली त्याला आपण सर्व नाराज झालात त्याला या ठिकाणी आला होता आणि मी त्याला तुम्हाला सांगितलं की मी उद्या तुमच्याशी बोलतो आणि अनेक लोकांना म्हणजे कारण मी काय बोलत होतो ते देखील काय कळत नव्हतं कारण मला माहीत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये या पद्धतीची भावना असेल की एका सुधीर साहेबीला या ठिकाणचा मध्यमवर्गीय कुटुंबातील 260 स्क्वेअर फीट मध्ये राहणाऱ्या मुलाला आज एक गणेश उत्सवाच्या माध्यमातून जो कार्यकर्ता तयार झाला त्याला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी आज तुम्ही काल देखील आला होता म्हणून या ठिकाणी आज बोललो की आज संवाद साधतो तुमच्याशी कारण तुम्हाला देखील अपेक्षा भंग झाला या उमेदवारी न मिळाल्यामुळे मी कळा मला माहिती आहे की मानसिक त्रास तुम्हाला झालेला आहे परंतु मी आज तुम्हाला सांगतो की मला तुमच्या प्रत्येकाच्या मनातला अंदाज सुधीर साहेब लक्षात ठेवा म्हणून आज शिवसेना पक्षप्रमुखांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर साहेबांशी देखील माझी आज 20 मिनिटं चर्चा या ठिकाणी झाली आज मातोश्री या ठिकाणी आणि तुम्हाला माहिती आहे की मी अनेक वेळाला या प्रवासामध्ये 1991 पासून शिवसेनाच्या प्रवासामध्ये मी अनेकांना निष्ठा काय किंवा काय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की पक्ष काय असतो संघटना काय असते आणि या भावनेने बाळकडू जसं माझ्यापर्यंत आलं होतं तसं मी देखील पोहोचवलं अनेकांपर्यंत बाकीच्या अनेक विषयावर सारासार चर्चा मी करणार नाही का त्याचं राजकारण होऊ नये कारण अनेक लोक उमेदवारा मागतात मिळण्यासाठी एकाच माणूस असतो पण मी ज्या भावनेने मी देखील उमेदवारी मागितली त्यांचा खूप होळा होता की भावना उमेदवारी मिळाली पाहिजे इथेच झालेला सुधीर करता करता अनेकांच्या मनात तो कधी भाऊ झाला मला देखील कळला नाही परंतु तुमचा देखील मी आदर व्यक्त करतो सगळ्यांचा परंतु आज माझी उमेदवारी जरी नाकारलेली असली तरी मी पक्षाबरोबर कालही प्रामाणिक होतो आजही प्रामाणिक आहे आणि उद्याही प्रामाणिक राहणार आहे मला माहिती आहे की अनेक लोकांचं मी काहीतरी मला कारण पक्षासोबत राहणं आणि निष्ठा या काय असं मला माहित आहे काल तुम्ही प्रचंड नाराज होता सगळे मला मी समजू शकतो परंतु या सगळ्या भावनेतून मी ज्या परिस्थितीतून गेलो पण त्याच्यामध्ये तुमचं पाठबळ मोठं आहे माझ्या डोळ्यात एकही अश्रू नाही लक्षात घ्या माझ्या डोळ्यात एकही अश्रू येणार नाही कधी पण कारण तुम्ही नाराज होणारा कार्यकर्ताच नाही या मुळात परंतु काल या ठिकाणी आलो तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथे होतात तुम्ही नाराज होतात आणि त्यामुळे मला राहावं लागलं म्हणून आज सगळ्यांना सांगितलं की बाबा बोलून घ्या मी लोकांशी बोलतो कारण रोज मी लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही परंतु आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा मोठा इतका प्रवास सगळा झालेला अनेक वर्षाचा त्या प्रवासात साथ दिलाय माझं घर 2024 मी तुम्ही सांगतोय की 24/7 प्रत्येकासाठी उघडं असतं आणि ह्यानंतर उघडं राहील समाजकारणासाठी की आयुष्यामध्ये समाजकारणाला भर दिलाय आणि ह्याच्यानंतर देखील समाजकारणाला भर दिलेला आहे हे शिवडी म्हणजे लालबाग परळ हे सांस्कृतिक माहेरघर आहे या अनेक उत्सवातून असंख्य कार्यकर्ते झालेले ते लक्षात घ्या त्याच्यामुळे या उत्सवामधूनच असंख्य कार्यकर्ते करतात आणि पुढची पिढी घडते हे देखील मी तुम्हाला सांगतोय आणि मी आज सांगतोय मला शिवसेना पक्षप्रमुखांनी शब्द दिलाय सुधीर तुला नाउमेद करणार नाही हे लक्षात घे आज देखील सांगतोय मला उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे संघटना तुझी योग्य ती दखल घेईल मला माहित आहे आणि माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना मी विनंती करतोय की आज या ठिकाणी माझ्यासाठी तुम्ही सर्व आलेले आहेत माझे सहकारी सचिन पडवळ असतील या ठिकाणी माझे मित्र राजेंद्र लांजवे असतील अशोक पवार बाळासाहेब कांबळे माझा शाखाप्रमुख किरण तावडे श्वेताताई राहणे लताताई राहणे आले असंख्य पदाधिकारी आले सिंधुताई मसूरकर आले आहेत माझे नगरसेवक दिलीप शिंदे आहेत त्याप्रमाणे बरेच राजन कोतावडेकर आहेत सोनू दुबे मला तर असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत या सगळ्या प्रवासात घेतलेली आहे परंतु माझा हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की मित्रांनो पक्षप्रमुखांना दिलेला निर्णय आहे हा शिरसावत असतो आणि यानंतर देखील मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे हे तुम्हा सर्वांसमोर वचनबद्ध होतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मी कधीच राजकारणावर भर दिला नाही आपला भर कायम समाजकारणावर आहे आणि आपण उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहोत असं सुधीर साळवी यांनी सांगितलेलं आहे सुधीर साळवींना उमेदवारी न मिळाल्यामुळे तुमचं माझ्यावर नाराज होतो मी बाहेर गेलाय कुठल्याही गोष्टीचा माझ्यावर विश्वास ठेवा
माझ्यावरती विश्वास ठेवा पूर्णपणे. मी तुमच्यासाठी सदैव 24 तास आहे आणि तुमच्या मनातला आमदार देखील मीच आहे. त्यामुळे कुठल्याही असल्या घोषणा देऊ नका. मी तुमच्या विनंती करतो प्लीज. तर सुधीर साळवी यांचं मनोगत आपण ऐकत होतो. सुधीर तुला नाराज करणार नाही असा शब्द आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असं सुधीर साळवींनी म्हटलेलं आहे. ही नाराजी नेमकी कशी दूर केली जाणार हे आता काही काळानंतर स्पष्ट होईल. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलेलं आहे. मातोश्रीवर जाऊन काही वेळापूर्वीच सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर लालबाग परिसरातील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहोत, आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण नाराज होतो हे देखील त्यांनी जाहीरपणे मान्य केलेलं आहे. मात्र नाराज असलो तरीसुद्धा पक्षाला दगा देणार नाही, पक्षासोबत कायम राहू आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण काम करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी तुमच्या मनातला आमदार आहे असं विधान देखील सुधीर साळवी यांनी केलेलं आहे. त्यामुळे समाजकारणासाठी माझी दारं नेहमीच उघडी राहतील असं म्हणत आपली नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट संकेत मात्र सुधीर साळवी यांनी दिलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे एक मोठं यश मानलं जात आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी बोलताना आपण पाहिलं ते भावुक झालेले होते. उद्धव ठाकरेंशी बोलून पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. मोकळेपणाने सुधीर साळवी बोलले आणि त्याचवेळी त्यांना गहेवरून आल्याचं देखील आपण पाहिलं.